आज आपण त्रिकोणाच्या वर्गीकरणाशी संबंधित काही चुकीचे समज पाहू. गैरसमज एक. दिलेल्या त्रिकोणामध्ये कोणता त्रिकोण उजवा कोण त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल आहे? बऱ्याच वेळा मुलांचा असा गैरसमज होतो की एक उजवा कोण त्रिकोण नेहमी सरळ म्हणजे अपराईट असतो आणि त्यातील एक बाजू पृष्ठभागाला समतोल असते. या चुकीच्या समजामुळे त्यांना असे लक्षात आले की फक्त पर्याय एक मध्ये दर्शवलेली आकृतीच एक उजवा कोण त्रिकोण आहे, जेव्हा की हा एक गैरसमज आहे. उजवा कोण त्रिकोणाची संकल्पना अशी आहे की त्रिकोणाचा कोणताही एक कोण 90° म्हणजेच उजवा कोण त्रिकोण असेल तर तो त्रिकोण हा एक उजवा कोण त्रिकोण असतो. येथे दुसऱ्या आकृतीमध्ये देखील एक समकोन आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की दुसरी आकृती देखील एक उजवा कोण त्रिकोण आहे. अशा प्रकारे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे पर्याय 2. लक्षात ठेवा की त्रिकोण कोणत्याही प्रकारे दर्शवला जाऊ शकतो, परंतु जर त्याचा एक कोण समकोन असेल तर त्या त्रिकोणाला उजवा कोण त्रिकोण म्हटले जाईल. गैरसमज 2. रीटा आणि मीना दिलेल्या त्रिकोणाचा प्रकार शोधत होत्या. रीटाच्या समजुतीने दिलेला त्रिकोण तीव्र कोन असलेला त्रिकोण म्हणजेच अक्यूट अँगल ट्रायंगल आहे, तर मीनाच्या समजुतीने दिलेला त्रिकोण विशाल कोन असलेला त्रिकोण म्हणजेच ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. तर कोण बरोबर आहे ते शोधा. कित्येक वेळेला मुले त्रिकोणाचा प्रकार ओळखण्यात चूक करतात. काही मुले त्रिकोणात दोन ठिकाणी तीव्र कोन म्हणजे अक्यूट अँगल पाहून असे समजतात की तो एक तीव्र कोन त्रिकोण आहे, म्हणून ते पर्याय 1 उत्तर देतात जे चुकीचं उत्तर आहे. ह्या प्रकारच्या चुका त्रिकोण आणि त्यांच्या संकल्पनांचे प्रकार न ओळखल्यामुळे होतात. कोणावर आधारित त्रिकोणाचे प्रकार ओळखण्यासाठी आपण त्रिकोणाचे कोन पाहतो. त्रिकोण ज्याचे सर्व कोन तीव्र कोन आहेत त्यांना तीव्र कोन त्रिकोण म्हणतात. त्रिकोण ज्यामध्ये एक उजवा कोन म्हणजेच राईट अँगल असतो त्याला उजवा कोन त्रिकोण असे म्हणतात. त्याचप्रमाणे ज्या त्रिकोणांना एकापेक्षा विशाल कोन म्हणजेच ऑप्ट्यूस अँगल असतात त्याला विशाल कोन त्रिकोण म्हणतात. अशा प्रकारे येथे आपण हे पाहू की ह्या त्रिकोणात कोन ABC बरोबर 115° हा एक मोठा कोन आहे, म्हणून हा त्रिकोण विशाल कोन असलेला त्रिकोण आहे, म्हणजेच योग्य उत्तर म्हणजे पर्याय 2. तर आज आपण त्रिकोणाच्या वर्गीकरणाशी संबंधित काही चुकीचे समज पाहिले.